있었는데 가메샤 그럴까? दलदल वाली जमीन आहे सो तिकडे इतके सारे मेंढक असतात बेडूक असतात ना सो रात्रीचा त्यांचा आवाज तुम्हाला ऐकू जर असेल दोन मिनिट ऐका याची कॉस्ट होती 402 सो हॅलो 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 गाईज आय मी युअर फेवरेट डॉक्टर ऋतुजा अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो आजचा ब्लॉग आहे मिशो फुटवेअर हॉल तर मग तुम्ही सर्वजण मिशोवरून काही ना काहीतरी ऑर्डर करत असाल कपडे ऑर्डर करत असाल सो मी फर्स्ट टाइम ट्राय करते की मिशोवरचे फुटवेअर्स कसे आहेत माझ्यासोबत तुम्ही सुद्धा मिशोचे फुटवेअर्स बघाल मी तुम्हाला त्याची क्वालिटी कशी आहे सांगेल त्याचे रिव्ह्यू देईल आणि त्यानंतर तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्की ऑर्डर करा सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट फुटवेअर तर मग हा फर्स्ट फुटवेअर आहे की जी मी हिल्स ऑर्डर केलेली ब्लॅकमध्ये होती ही प्लेन ब्लॅक आहे आणि खूप जास्त सुंदर आहे म्हणजे ही पायामध्ये घातल्यावरती पण खूप जास्त सुंदर वाटते पण मग ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की मी ह्याची साईज मागवलेली 5 नंबर माझा पायाची लेंथ 24.5 सेंटीमीटर आहे सो अकॉर्डिंग टू मेशोची साईज चार्ट माझ्यासाठी 5 नंबर एकदम परफेक्ट होता पण मग ह्याचा हा पॅटर्न आहे जो की जवळजवळ आहे त्याच्यामुळे हा खूप जास्त टाईट होत होता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल की हा म्हणजे कसा पॅटर्न आहे सो येस मागचा बेस पण खूप चांगला आहे आणि आय डोंट नो की हे स्लिपरी होल का नाही इथे प्लास्टिक टाईप काहीतरी दिलेलं आहे क्वालिटी खूप चांगली आहे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मी ह्याला आउट ऑफ 10 8 मार्क्स देतील 2 मार्क्स ह्याच्यासाठी काढते कारण की ही माझ्या साईजची नाही आहे म्हणजे मी अजून एक नंबर मोठा मागवायला हवा होता जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम असेल म्हणजे सपोज माझी आहे 24.5 सेंटीमीटरची लेंथ आहे आणि अकॉर्डिंग टू द मिशो साईज चार्ट तर मग तिकडे 5 नंबर लागतो सो मला 5 नंबर मी 5 नंबर ऑर्डर केला पण हा मला खूप जास्त टाईट होतं तर मग तुम्ही ऑर्डर करत असाल तर प्लीज एक नंबर एक्स्ट्रा मागवा सो मी रिटर्न करणार आहे ब्लॅक कलरची हिल मला 498 रुपीजला पडली 500 रुपये म्हणजे 500 आतमध्येच आहे ऑलमोस्ट 500 आहे पण 500 खरंच खूप जास्त चांगली क्वालिटी आहे आणि तुम्हीही ऑर्डर करू शकता सो टुडेज व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय झूक त्यांनी रिसेंटली आताच त्यांचं फुटवेअर नवीन लॉन्च केलेलं आहे आणि त्यांनी मला असं सुंदर पॅकेजिंगमध्ये पाठवलेलं आहे सो लेट्स सी त्यांचं फुटवेअर कसं आहे सो त्यांनी एक कूपन कार्ड पाठवलेलं आहे आणि बघूया त्याच्या आतमध्ये काय आहे ओके हे झोपवाल्यांनी पाठवलंय प्लस त्यांनी मला 250% ऑफ दिलंय म्हणजे नेक्स्ट टाइम मी जेव्हा कधी झूकवरून नवीन चप्पल किंवा नवीन पर्स काही सुद्धा बाय करेन त्यावेळेस मला 250 रुपीज ऑफ भेटणार आहे सो दॅट्स अ गुड डील आणि त्याच्यानंतर सगळ्यात छान गोष्ट त्यांची ही आहे की आपल्याला मोस्टली माहिती नसतं आपण ज्यावेळेस ऑनलाईन फुटवेअर्स ऑर्डर करतो त्यावेळेस आपल्याला आपली साईज परफेक्ट माहिती नसते सो त्यांनी त्यांचा स्वतःचा साईज चार्ट दिला आहे त्यामुळे आपण आपल्याला हवी तशी साईज आपण ऑर्डर करू शकतो सो ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि लेट्स सी की त्यांचं फुटवेअर कसं आहे आणि मी खूप जास्त शॉक होते मी ज्यावेळेस ऑर्डर केलेली ही डिझाईन त्यावेळेस जेवढं ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती दिसत होतं त्यापेक्षा रिअलमध्ये ज्यावेळेस मला रिसिव्ह झालं त्यावेळेस खरंच खूप छान क्वालिटी पण होती आणि प्लस ह्याची डिझाईन पण खरंच खूप जास्त छान आहे आणि युनिक आहे प्लस फ्लोरल डिझाईन आहे ती सुद्धा खूप जास्त युनिक आहे आणि येस मेन म्हणजे गुड थिंग ही आहे की तुम्ही हे कोणत्या सुद्धा आउटफिटवरती वापरू शकता कॅज्युअल लुक किंवा ट्रॅडिशनल लुक असेल तुमचा ऑफिस वेअर किंवा पार्टी वेअर कोणत्या सुद्धा तुमच्या अटायरवरती तुमच्या कोणत्या सो तुम्हाला सुद्धा असा फुटवेअर ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही नक्की यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा खूप जास्त चांगले फुटवेअरचे रेंजेस आहेत व्हरायटीज आहेत सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि खरंच खूप जास्त कम्फर्टेबल आहे प्लस मी तुमच्यासाठी एक छान गुड न्यूज घेऊन आलेली आहे तुम्ही जर माझं कूपन कोड यूज केला तर तुम्हाला 50% डिस्काउंट भेटणार आहे इथे स्क्रीनवरती माझा कूपन कोड दिसेल प्लस माझा कूपन कोड आहे YT Rutujas 15 हा कूपन कोड यूज करून तुम्ही 50% डिस्काउंट मिळू शकता सो नक्की ह्या वेबसाईटवरून फुटवेअर्स ऑर्डर करा आणि खरंच खूप जास्त कम्फर्टेबल आहे सो तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता ओके सो नेक्स्ट चप्पल आहे जे की स्लायडर्स आहेत
आणि हे तुम्हाला फ्लिपकार्टवरती पण अवेलेबल होतील, पण मग फ्लिपकार्टच्या कंपॅरिझन मध्ये मिशो मध्ये ह्याची प्राइस खूप जास्त कमी आहे आणि खराब होऊ शकतो. पण तरी पण वाईट कुठला सुद्धा कपड्यांवरती, आय मीन कुर्तीवरती, जीन्सवरती, शॉर्ट्सवरती, सगळ्या कपड्यांवरती मॅच होतं, सूट होतं. त्याच्यामुळे मी ही ऑर्डर केलेली आणि ट्रस्ट मी हे यूज केली आहे. मी 2-3 दिवस आल्यानंतर यूज करत होती. सो मग मोस्टली कसं होतं, पावसाळ्यामध्ये चिखल उडतं, म्हणजे आपण चालत असताना पाठीमागचं कुर्तावाला साईड असेल तो खराब होतो. पण ह्याच्यामुळे अशी काही प्रॉब्लेम होत नाही आहे, मी ट्राय केला आहे. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम जाणवेल, पण ते नॉर्मल आहे. त्याच्यानंतर प्लस हे स्लीपर, म्हणजे स्लीपरी पण नाही आहे जास्त. पावसाळ्यामध्ये मोस्टली कसं होतं की आपण फरशीवरून घसरतो आपल्या चप्पलमुळे, पण ह्याचा बेस पण झिगझॅग दिलाय, त्याच्यामुळे हे जास्त करून ग्रीप पकडतं आणि तुम्ही पडू शकणार नाही. सो ही खूप जास्त आहे, मला खूप जास्त आवडली. घातल्यानंतर खूप जास्त चांगली वाटते. मम्मीला माझ्या नाही आवडली, पण ठीक आहे, मला आवडली. आणि ही पण तुम्ही ऑर्डर करू शकताय. ही पण मी 5 नंबरमध्ये मागवलेली आणि ही बरोबर साईज आलेली. सो कसं होतं, काय काय ब्रँडचे साईज वेगवेगळे असतात, म्हणजे साईज चार्टनुसार वेगवेगळे पडतात साईज. सो ही मी 5 नंबर मागवलेली, तरी मी ही बरोबर होती. सो तुम्ही पण ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये, रेनी सीझनमध्ये तुम्ही एखादं फुटवेअर चांगलं कमी प्राईजमध्ये खूप चांगल्या प्राइस मध्ये भेटते, तर तुम्ही खरंच ऑर्डर करू शकता. सो नेक्स्ट मी हा शूज ऑर्डर केलेला व्हाईट कलरचा प्लेन मध्ये. पण मग मी ह्याच्या क्वालिटी बाबतीत खरं म्हणजे मला ह्याची क्वालिटी जास्त नाही आवडली, कारण की ह्याचा बेस आहे जो की बिलकुल फ्लेक्झिबल नाही, खूप स्टिफ आहे आणि खूप टाईट आहे. त्याच्यामुळे पायाला म्हणजे खूप अनकम्फर्टेबल आहे, किंवा पायाला कम्फर्ट नाही भेटणार तुम्हाला जर तुम्ही यूज कराल तर. बाकी अदरवाईज लुक वाईज खूप जास्त छान वाटतोय. पण येस, ह्याचा बेस मला बिलकुल नाही आवडला, त्याच्यामुळे मी ह्याला 7 out of 10 दे. मी हे रिटर्न करणार आहे, मला हे नाही आवडलंय. आणि ह्याची कॉस्ट अराउंड होती 402. सो येस, चांगल्या प्राईजमध्ये भेटते. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ह्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे, बस फक्त मला ह्याचा बेस नाही आवडला. बिलकुल फ्लेक्झिबल नाही आहे आणि कम्फर्ट वाईज बिलकुल कम्फर्टेबल नाही आहे. मी घालून बघितलाय, त्याच्यामुळे येस मी ह्याला 7 out of 10 देईल. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर करू शकता, पण मी हा रिटर्न करणार. ओके, सो नेक्स्ट वन माझी फेवरेट आहे, मला खूप जास्त आवडली. तुम्ही हा पॅटर्न पाहिल्यावरती तुम्हालाही खूप जास्त आवडेल. आणि ही सध्या मी ज्यावेळेस मॉलमध्ये गेलेली हो कोल्हापूरला, त्यावेळेस आय थिंक झाराच्या पण सेम टू सेम अशा फुटवेअर्स, अशा हिल्स झाराच्या आहेत. आणि झारा म्हटल्यावरती खूप जास्त ब्रँड आणि त्याचे कॉस्ट पण खूप जास्त होते. आय थिंक 2000 या फिर 1500 समथिंग काहीतरी रेंजमध्ये होती. पण मग ही चप्पल म्हणजे ही हिल ज्यावेळेस आली त्यावेळेस खरंच खूप जास्त मला आवडली. ह्याचा पॅटर्न जो आहे जो की खूप जास्त चांगला आहे, व्हाईट कलर. अगेन मी व्हाईट कलरमध्ये ऑर्डर केली, पण येस व्हाईट इज माय फेवरेट. सो खूप जास्त चांगला वाटतंय आणि घातल्यानंतर पण खूप चांगला वाटतोय. प्लस ह्याची जी डिझाईन दिली आहे ही खूप जास्त छान वाटते. आणि ह्याची हिल्स पण खूप चांगली आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा बेस पण प्लास्टिकमध्ये दिला आहे. सो माहीत नाही की स्लाईड होईल का, घसरेल का वगैरे. पण बाकी अदरवाईज ह्याची प्राईस आहे मिशोवरती मला 636 रुपीजला भेटली. आणि हे वरती टाईम, म्हणजे मी सगळे जे फुटवेअर्स मागवलेले ते अराउंड 700 च्या आतमध्ये होते. आणि हिल्स थोडे कॉस्टली जातात, तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाल त्यावेळेस तुम्हाला हिल्स कॉस्टलीच पडेल. पण जर तुम्ही मिशोवरून ऑर्डर केली, प्लस ह्याची क्वालिटी खरंच खूप जास्त चांगली आहे आणि मला ही खूप जास्त आवडली. साईज हे जे की खूप चांगलं आहे आणि निघणार नाही आय थिंक तो. येस, निघणार नाही, बट इथे कुशनिंग दिलं त्याच्यामुळे हे खूप जास्त कम्फर्टेबल आहे. सो तुम्ही ऑर्डर करू शकता आणि कमी प्राईजमध्ये आहे. मी ह्याला 10 out of 10 देईन. अख्ख्या हॉलमध्ये माझी हे सगळ्यात जास्त फेवरेट आहे. सो येस, तुम्ही ऑर्डर करू शकता. बट तो फुटवेअर आहे जे की मी ऑर्डर केलेलं ऑरेंज कलरमध्ये. ह्याचा कलर
आय डोंट नो तुम्हाला दिसेल का नाही, पण याचा कलर असा होता. पण मग हा आल्यानंतर म्हणजे हा ज्यावेळेस मला रिसीव झाला त्यावेळेस हा ऑरेंज बिलकुल नाही आहे, म्हणजे हा ऑरेंज नियॉन ऑरेंज आहे. आणि घातल्यानंतर पण मला बिलकुल नाही आवडलाय. म्हणजे हिल्स खूप चांगल्या आहेत, प्लस ह्याचा पॅटर्न खूप चांगला आहे. ह्याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल आहेत, एक आहे जो नियॉन ग्रीन कलर मध्ये आणि एक होता जो ऑरेंज मध्ये होता. मी ज्या वेळेस पिक्चर मध्ये पाहिला त्यावेळेस ऑरेंज होता आणि खूप सिम्पल आणि सोबत छान दिसत होता. पण ज्यावेळेस मी ऑर्डर केला त्यावेळेस याचा कलर हा खूप जास्त नियॉन आहे. आणि रेग्युलर बेसिस वरती मी तर नाही घालू शकत आहे, आणि म्हणजे आय मीन कोणीच नाही घालू शकत. जर घातले तर डोळ्याला इतकं ब्राईट वाटतंय ना, तुम्हाला कॅमेरामध्ये हा तरी पण चांगला वाटत असेल. पण येस, तुम्ही ज्यावेळेस घालाल त्यावेळेस घालाल चांगलं दिसतंय, पण ज्यावेळेस तुम्ही समोरून बघाल त्यावेळेस खूप जास्त ब्राईट दिसतंय. आणि ज्यावेळेस तुम्ही हे घालून जाल त्यावेळेस नक्कीच लोक तुमच्या पायाकडे बघतील. तुम्ही 5 नंबरमध्ये ऑर्डर, तुम्हाला तो आवाज ऐकू येतं. सो माझ्या घराच्या शेजारी ना एक तलाव नाहीये, पण जस्ट की एक जागा मोकळी आहे जिथे की खूप दलदलवाली जमीन आहे. सो तिकडे इतके सारे मेंढक असतात, बेडूक असतात ना, सो रात्रीचा त्यांचा आवाज तुम्हाला ऐकू देत असेल. 2 मिनिट ऐका. सो येस, मी हा व्लॉग रात्रीचा शूट करते आणि तुम्हाला आमची मस्त पैकी नाईट वाली ट्यून ऐकायला येत असेल जे की आहे बेडकांचा आवाज. सो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल किंवा व्हॉइस मध्ये थोडासा वेगळा आवाज येत असेल, पण तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगते, मी तुमच्यासाठी काय व्हिडिओ घेऊन आली त्याच्याकडे लक्ष द्या. केलेली नाही, ह्याची फिटिंग खरंच खूप चांगली आहे. ऑदर ॲज कम्पेअर टू बाकीचे फुटवेअर त्याच्यामध्ये ह्या हिलची मला खूप जास्त फिटिंग आवडली. आणि ह्याची हिल पण खूप छान आहे, पेन्सिल हिल आहे. आणि येस, इथे पण प्लॅस्टिक दिलं. आय थिंक मशोच्या सगळ्या हिल्सला पाठीमागच्या साईडला म्हणजे प्लॅस्टिक सारखं कोटिंग दिलं शकता, कारण खरंच खूप कमी प्राईजमध्ये मशोवरती हिल्स अवेलेबल आहेत. आलं त्यावेळेस हे डिफेक्टिव्ह पीस टाईप आहे. इथे इथला थोडासा कलर निघालाय, दिसेल का नाही काय माहिती नाही, पण येस इथला कलर निघालाय, इथला कलर निघालाय. सो डिफेक्टिव्ह पीस मला मिळालाय, प्लस याचा कलर पण मला बिलकुल नाही आवडला. इकडे कुशनिंग दिलंय, सो कम्फर्ट वाईज चांगली हिल आहे. आणि ह्याचा बेस पण खरंच खूप चांगला आहे, पण मला ह्याचा कलर बिलकुल नाही आवडला. मी ह्याला आउट ऑफ 10 6 मार्क्स देईन, कारण की जस्ट बिकॉज ऑफ कलर. आणि ह्याची कॉस्ट अराउंड 629 होतं, 629 ठीक आहे. हा सगळ्यात जास्त कॉस्टली होता आय थिंक. सो येस, व्हाईट कलरचा पण खूप कमी होता, सो हा कॉस्टली होता, पण ह्यानीच मला डिसअपॉइंट केलं. सो येस, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता फुटवेअर आवडला. सो येस, मी फक्त 5 हिल्स ऑर्डर केलेले होते, एक शूज ऑर्डर केला होता आणि 3 हिल्स होते आणि एक स्लायडर होती जे की मी रेनी सीझनमध्ये यूज करू शकते. पण मग मला ह्यामधल्या फक्त व्हाईट कलरची हिल्स आणि स्लायडर्स आवडले. बाकी ब्लॅक पण खूप चांगली होती, कम्फर्ट वाईज पण खूप चांगली आहे, कुशनिंग दिलंय, प्लस त्याचा पॅटर्न आहे तो पण खूप जास्त एलिगंट दिसतो. पण मला साईज कमी आली, छोटी आली, त्याच्यामुळे मी ती मोठी साईज एक ऑर्डर करणार आहे. बाकीची जी ऑरेंज होती आणि शूज होते त्याचा मला शूज मला बिलकुल नाही आवडला. कम्फर्ट वाईज बिलकुल कम्फर्टेबल नाही आहे, त्याची खालचा बेस खूप जास्त स्टिफ आहे, टाईट आहे, फ्लेक्झिबल नाही आहे. सो मी तो रिटर्न करणार आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कोणता फुटवेअर आवडला. नेक्स्ट व्लॉग हा रक्षाबंधन स्पेशल व्लॉग होणार आहे. सो तुम्हाला तुमच्या बहिणीला गिफ्ट द्यायचे असतील आणि द्यायलाच पाहिजे, मी पण बहीण आहे, मी पण माझ्या भावाकडून गिफ्ट घेते. सो डोंट वरी, मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल काही आयडियाज घेऊन येणार आहे जे की तुम्ही 600 रुपयाच्या आतमध्ये तुमच्या बहिणीला गिफ्ट करू शकता. आणि येस, पुढचा व्लॉग हा खूप जास्त एक्सायटेड होणार आहे. ऑर्डर केलेलं त्यावेळेस हे सगळे पार्सल माझ्या कराडमध्ये आले होते, सो मला मम्मीला दाखवायचे होते. आणि मम्मीचे पण मी फुटेजेस घेतले की तिचे रिव्ह्यू सगळे फुटवेअर्स पाहिल्यानंतर काय होते, सो ते पण मी ॲड करते. सो नेक्स्ट तुम्ही बघा की मम्मीची रिॲक्शन काय होती प्रत्येक फुटवेअर बघताना. छोटी साईज
पण बसते अगं, मला बसते अशी, म्हणजे एवढी पण हे नाहीये, हळूहळू ती यूज करून हा तशी साईज तशी छान वाटते ना. पण ही छान वाटतेय. अगं ते 14 24.5 सेंटीमीटर होता ना, बघायचं आपण आपलंच बघायचं आणि आठच नंबरची चप्पल आपल्याला नाही बसतच नाहीये. आणि मे बी ते डिझाईन पण तशी आहे ना, त्याच्यामुळे पण थोडस हे होत आहे, पण त्याची हिल वगैरे छान आहे ना. किती लोक पावडर आवडले? तो दिसताना नाही इतका सुंदर ऑरेंज होता ना, खूप भारी ऑरेंज होता. आणि आल्यावरती नियॉन आला. ही चप्पल खूप सुंदर आहे, चप्पल खूप सुंदर आहे. पाय तर इतका काळा दिसतो ना यार. हो 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 बरोबर आली ती, भारी आहे. बहुतेक ती एक साईज मी एक्स्ट्रा फूडचं मागवलेलं, एकदा चेक कर. दर किती आहे? हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणते कोणते ब्लॉग्स पाहिजेत तेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि प्लीज तुम्ही जसं इंस्टाग्राम वरती प्रेम देताय, सपोर्ट करत, तसंच मला सपोर्ट युट्यूब वरती पण द्या. आणि अजून तुम्हाला वेगवेगळे माझ्याकडून कोणते व्हिडिओज पाहिजेत, कोणते व्हिडिओज बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग, लव यू ऑल, बाय.